श्री गुरुदेव दत्त तर ह्या हंगामामधला, ह्या सीझनमधला पहिला दक्षिणद्वार सोहळा झालेला आहे, दुसरा पण झाला आहे. मंदिर पूर्ण बुडलंय असं कळलंय, वाडीचं, नृसिंहवाडीचं म्हणजे. तुम्हाला कळत असेलच की पाऊस खूप आहे, ढगाळ वातावरण आहे, आता पूर्ण भिजलोय. पण आम्ही जस्ट अजून मिरज सोडलं पण नाही, आमचं गाव सोडलं पण नाही आहे. भिजलेला नदी आहे, कृष्णा नदी आहे, त्याची पातळी तर खूप वाढली असं कळलंय. तीही बघूया कितपत वाढलंय, त्या नृसिंहवाडीचं मंदिर कितपत बुडलंय, म्हणजे आज जरा चान्स मिळतोय का हे बघायचं आहे. बघू. पण आता बरं वाटतंय, खूप वेळ उघडत नाही आहे, पाऊस पण नाही आहे. जाऊ का, जाऊन येऊ. आज गुरुवार पण आहे, सगळं जोडून आलेलं आहे. घ्या, ही आहे आमच्या मिरजची कृष्णा नदी, आणि लिटरली पाणी पूर्ण वाढलेलं आहे, चांगलंच वाढलंय पाणी. लहान असताना शाळेमध्ये असताना पूर बघायला यायचो, गेले 4 वर्ष काय बघायला मिळालं नव्हतं. आता ह्या वर्षी बहुतेक पाणी तर या पुलाच्या वरती येईल असं वाटतंय. हे स्मशान आहे की नाही हे बुडतंय. हे काय इथं पाणी आलं ते कोणी रे, बापरे, बुडण स्मशान झालो बाबा. तुम्हाला पोता येत नाही मला वाटतंय. मी आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम शूटिंग घेतोय असं कुठंतरी, आणि एवढं पाणी असताना मी कधी आलोच नाही आहे. मोस्टली मी रिस्क घेतच नाही खरं, आणि पाण्याची भीती वाटते. पाण्याशी कुठले खेळ करत नाही. बापरे, चला नृसिंह वाढेल जाऊया. बरोबर समोर आहे, तसं बरोबर समोर वाडीचा संगम आहे. काहीच आहे काय रे, म्हणजे पोल पिळपय बुडले ब. उत्तम स्विमिंग करतात, इतकं उडी मारली छान पैकी ते पोहतात पण उत्तम पुराच्या पाण्यामध्ये. मला असं वाटतं 2-3 दिवस आहे रे हा पूल बुडतोय बघ. 2-3 दिवस काय सूचना लिहिली आहे बुडण्या म्हणून साधून. अरे बापरे, चल हे पाणी घ्या. बहुतेक दर्शन काय मिळेल काय, दर्शन मिळणारच नाही म्हणा. बघूया काय परिस्थिती आहे. चला, आता पाणी आल्यामुळं पादुकावरती आहेत, महाराजांचं दर्शन वरणच आहे. आणि घ्या, डायरेक्ट नदीवरती आहे. इतक्या वरण आता बाय बुडवून घ्यायचे. वा, काय फ्लो केवढा फास्ट आहे रे, बापरे. आता 12:30 वाजून गेलेले आहेत, आणि आता वेळ आहे महाराजांना नैवेद्य दाखवायची.
बाप रे महाराज, हे झाड बुडत का? झाड बुडत, इतके वर्ष वाढलं येतोय. आज फर्स्ट टाइम महाराजांना नैवेद्य कसा दाखवला जातो हे बघतोय, आणि तेही पुराच्या पाण्यामध्ये. जय श्रीराम. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. रामचंद्र योगी स्वामी महाराज, इकडे आल्याशिवाय वाडीला आल्यास पुण्य मिळत असं म्हणतात. काही म्हणा, वाडीला मिळणारी शांतता वेगळी आहे बाबा. वाडी वाडी आहे काय, नदी वाढले रे बाबा, भयानक दिसते, भयानक भीती वाटते. काय स्पीड आहे तो. चला टेंबे स्वामी महाराज. वाडीच मंदिर कुठं हुडक्या लागते तर. दिसते का हे, हे झाड आहे की नाही तर छोट ते मंदिर आहे. काय रे बाबा, कृष्णामाई समोर. अरे ओंक्या, ते आठवत का आपण बसतोय त्या झाडाखाली? ते पाणी भरलं त्याच्यापर्यंत. बापरे, वाडीच्या समोर जे मंदिर आहे अमरेश्वर, ते समोर दिसतंय बघा. आणि त्या खाली कडेला जे झाड दिसतंय ना, त्या झाडावर किती वेळ बसलेलो आहे खालती. आता पूर्ण ते पण पाणी आलेलं आहे, पूल पण लवकरच बुडेल असं वाटते. तसं उंच आहे म्हणा अजून पूल. बापरे, तरी जर पाऊस थांबलाय जरा बरं वाटतंय. जरा गेले 7-8 दिवस अखंड पाऊस सुरू आहे. चला बॅक टू होम. पाऊस थांबला तर परत पुढच्या गुरुवारी येईन. बरं कदाचित बहुतेक येणं होणार नाही, काय मिळत. चला, आमचं पूल बंद होईल असं वाटतंय मिर्जेचा. गुरुदेव दत्त वाढीला आलो आणि बसंती पिली असं होत नाही. येऊन घेऊ जो घ्या. बिचाऱ्या कुत्र्यानं पण शेल्टर मिळालं इथं. श्री गुरुदेव दत्त. हे भरलेलं आहे कि बासुंदी पिल्यानंतर 10 मिनिटे पाणी पिऊ नये, नाहीतर चिपडून म्हणे. कोण काय गेलेलं आहे? आज वाजवलं मी ते चिपडून म्हणे. बासुंदी पिणं मेन आहे बघा, बाकीचं काही पण असू दे. शेवटचा एक पूल बघून घेऊ. या पुलावर एक बरं काय होईल की ऍटलीस्ट दोन्हीकडचं दिसेल तरी पाणी घेतलं वाढलंय. आता बोलता बोलता हे कळलं की वाडीचे जी माणसं आहेत त्यांनी शिफ्टिंग सुरू केलेलं आहे, कारण की कोणान धरण अजून भरलेलं नाही आहे, मतलब तिथं निसर्ग वाढला आहे. आणि ही जी पंचगंगा नदी जी आहे तिकडनं ऑलरेडी पाणी जास्त सोडलेलं आहे, मग तेव्हाही असं म्हणत आहे की वाडीमध्ये पाणी वाढेल. तर त्यांनी ऑलरेडी फ्लॅट वगैरे रिझर्व करून ठेवलेले आहेत. झालं कुत्र बघ. अरे कुठं चाललाय तर नदी केवढी महाप्रचंड दिसते इथं. वा हे बघ, हा इथला रस्ता इकडनं आपण इथे गाड लावत नाही का? इथं रोड आहे काय आलं पाणी. चल
म्हणता म्हणता आलं पाणी आणि मग पाऊस थांबत नाही आहे, त्यामुळे सगळं आवड वाढलंय. आता हा महिना कुठला आहे? जुलै महिना आहे. आता जुलैत एवढं पाणी आहे, दोन महिने प्रॉपर आहेत. एक महिना तरी बघ तरी बरं आहे. आणि तो पलीकडचा पूल बुडला भेटतो, तेच म्हटलं इथे पूल आहे ऍक्च्युली खाली. बघत राहायचं शांत की भीती वाटते खाली बघतो बघून. जोरात पाणी आहे, बापरे. चला तरी पाऊस नाही बरं वाटतंय जरा. चला मात्र नरसिंहवाडीत दर्शन झालं, महाराजांना दर्शन झालं, बरं वाटलं. कारण की माझ्या गुरुपौर्णिमेला मला दर्शन झालं नव्हतं. गुरुपौर्णिमेला मी वाडीनं आलो, दर्शन झालं नाही. दुसऱ्या साईडनं दर्शन सुरू होतं म्हणून कळलं, तिकडनं गेलो तिकडनं दर्शन झालं नाही. मात्र आज झालं, आज गुरुवारच आहे, बरं वाटलं त्यामुळे जरा. गुरुदेव नेक्स्ट टाईम बहुतेक. मला ॲक्च्युली ह्या वर्षी दक्षिणद्वार सोहळा करायचा राहिला आहे. महाराजांची इच्छा असेल तर तेही होऊन जाईल. काय मी या वर्षी दोनदा झालं असं कळलं आहे. इच्छा आहे परत भाव असं बघू. हा आहे आमच्या मिरजेचा सुंदर बांधीव घाट. मागच्या महापुरामध्ये हे समोर दोन्ही बुरुज बुडलेले होते, ऑलमोस्ट बुडलेले, आणि थोडंसं मंदिर देखील बुडलेलं होतं. आणि खूप मोठा महापूर आलेला होता, तो यावेळेला यायला नको एवढंच बास आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.